Invésult, नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर रहिवासी दाखला काढायचा असेल तर तो तुम्ही तुमच्या मोबाईलवरून काढू शकता मित्रांनो तुम्हाला आता ग्रामपंचायतमध्ये जायची गरज नाही आणि तुम्ही जरी ग्रामपंचायतीत गेला तरी ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला तुम्ही रहिवासी दाखला मागितल्यानंतर तुम्हाला असं सांगितलं जाईल की ग्रामसेवक किंवा सरपंच वगैरे असे सांगणार की ग्रामपंचायतीतून जो रहिवासी दाखला दिला जात होता तो रहिवासी दाखला आता बंद झालेला आहे तर आता आता असा प्रश्न पडतो की आपल्याला रहिवासी दाखला भेटणार कुठून तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब ज्याचं नाव आहे क्लिक मराठी तर मित्रांनो तुम्हाला जर रहिवाशी दाखला काढायचा असेल तर तुम्हाला आता रहिवाशी दाखल्याच्याऐवजी स्वयंघोषणापत्र वापरावं लागणार आहे तर ते स्वयं घोषणापत्र कसं डाउनलोड करायचं आणि ते स्वयं घोषणापत्र कशा पद्धतीने भरायचं आहे आणि कशा पद्धतीने त्याच्यावर सही करायची आहे ते सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण ग्रामपंचायत रिलेटेड तसेच शेतकऱ्यांच्या रिलेटेड माहिती आम्ही आपणापर्यंत पोहोचवत राहतो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन तुम्हाला हे स्वयंघोषणापत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे हे स्वयं घोषणापत्र रहिवाशी दाखल्याकरिता आहे तर मित्रांनो इथे बघा अर्जदाराचा जो फोटो दिला आहे तिथे तुमचा फोटो लावायचा आहे म्हणजे जो ज्याचं रहिवाशी दाखला काढायचा आहे त्याचा फोटो लावायचा आहे तर ह्या अर्जदाराचा फोटो तिथे लावायचा त्यानंतर इथं बघा मी तिथं तुमचं नाव लिहायचं जो अर्ज करतो आहे त्यांचं नाव लिहायचं डॉट डॉट तुमच्या वडिलांचं नाव आणि तिथं स्त्रीच्या समोर बघा इथं वडिलांचे नाव आणि त्यानंतर बघा यांचा मुलगा ऑब्लिक मुलगी मुलगा असेल तर मुलगीला काट मारायची आणि वय लिहायचं आहे वय काय असेल ते बावीस असेल तर बावीस तेवीस असेल तेवीस त्यानंतर आधार क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर बघा इथं व्यवसाय तुम्ही जर शिकत असाल तर श शिक्षण लिहायचं आहे आणि जर काम करत असाल तर काय व्यवसाय करत असाल ते लिहायचं आहे किंवा आणि तिथं नंतर बघा राहणार तिथे कोणत्या गावचं राहणार असाल तुम्ही त्या गावचं नाव लिहायचं आहे तिथं बघा पुढं याद्वारे घोषित करतो की मी स्वयं साक्षांकित केलेली प्रत या मूळ कागदपत्रांच्या सत्यप्रती आहेत त्या खोट्या असल्यास आढळून आल्यास भारतीय दंड संहिता आणि संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल त्यानुसार मी शिक्षक पात्र राहीन याची मला पूर्ण जाणीव आहे त्यानंतर बघा इथं अर्जदाराची सही लिहायचे म्हणजे तुम्ही जो ज्याचा रहिवाज दाखला काढायचा त्याची सही आणि इथं खालच्या साईडला नाव तर ते नाव टाकल्यानंतर बघा अशा पद्धतीचं तुमचं फॉर्म भरून होणार आहे तर मित्रांनो आता रहिवाशी दाखला कुठून आणायचा तर मित्रांनो आता रहिवाशी दाखला बंद झालेला आहे हा जो फॉर्म आहे तोच तुम्हाला कुठे हे जे स्वयंघोषणापत्र आहे तेच तुम्हाला जिथे ते लागणार आहे तिथे द्यायचं आहे समजा तुम्हाला बँकेत वगैरे कुठे रहिवाशी दाखला मागितला तर रहिवाशी दाखल्याच्या जागेवरती हा स्वयंघोषणापत्राचा फॉर्म फॉर्मॅट जो आहे तो तिथे द्यायचा आहे व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून आम्ही आपणापर्यंत अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पोहोचवत राहू चला मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र